राजधानी दिल्ली मध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला। त्या घटनेविरोधात अजूनही तीव्र पडसाद उमटत आहेत। त्या धक्क्यातून देशातील महिला वर्ग, तरुणी तसेच संपूर्ण देश अजूनही सावरलेला नाही। तो गुन्हा उघडकीस येऊन काही दिवस उलटत नाही तोच झारखंड मध्ये आणखी एक भयानक घटना समोर आली आहे। या घटनेतील आरोपीने त्याच्या पत्नीची हत्या केली, त्यानंतर मृतदेहाचे तब्बल 50 तुकडे केले। पोलीस तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे। रिविका पहाडीन असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून 25 वर्षीय दिलदार अन्सारी असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे। विशेष म्हणजे दोघांचे महिन्यापूर्वी लग्न झाले होते, दिलदारचे हे दुसरे लग्न होते। दिलदारची पत्नी देखील या जोडप्यासोबत राहायची। पहिल्या पत्नीचा या लग्नाला विरोध होता, याच विरोधातून घरामध्ये वारंवार भांडणे व्हायची। अखेर दिलदारने हा वाद कायमचा संपविण्यासाठी रिविकाची हत्या करण्याचा प्लॅन आखला, मात्र त्याने केलेले कृत्य सर्वांच्याच अंगावर काटा उभा करत आहे। श्रद्धा वालकर या दिल्लीतील तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या करून 35 तुकडे केले होते, तर रिविकाची हत्या केल्यानंतर आरोपी दिलदारने तिच्या मृतदेहाचे तब्बल 50 तुकडे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। रिविका तिच्या 6 भावंडांमध्ये 3 क्रमांकाची मुलगी होती। शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे।